युरोपियन देशांच्या मागणीप्रमाणे त्यांना कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी जर्मनीतल्या बाडेन बुटेनबर्ग राज्यासोबत महाराष्ट्रानं एक सामंजस्य करार केला मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला या करारामुळे दोन्ही राज्यांमधले संबंध अधिक दृढ होतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला भारत आणि जर्मनीचे अनेक दशकांपासून परस्पर संबंध आहेत जर्मनीची कुशल मनुष्यबळाची मागणी महाराष्ट्र पूर्ण करणार असल्यानं या संबंधांना अधिक बळकटी मिळेल असं ते म्हणाले महाराष्ट्रात कुशल मनुष्यबळासह पायाभूत सुविधा उत्कृष्ट दळणवळण सुविधा आणि नवनवीन प्रकल्पांसाठी मुबलक जागा उपलब्ध आहे या वैशिष्ट्यांच्या एकत्रित परिणामामुळे इथल्या औद्योगिकीकरणाला अधिक चालना मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या सामंजस्य करारामुळे तंत्रज्ञान माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी बांधकाम ऊर्जा आणि पर्यावरण आदी क्षेत्रांचा जलदगतीने विकास होईल असं शालेय मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी सांगितलं